सांगली येथील मंगळवार बाजार परिसरातील भंगार दुकानाला अचानक आग लागली. आग मोठी असल्याने शेजारच्या तीन घरांना आगीची झळ बसली. या तीन घरातील संसार उपयोगी साहित्य जळले. घरातील साहित्य जळल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सांगली महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणली. यावेळी स्थानिक नागरिकांनी भंगार दुकान हलवा, अन्यथा येत्या 8 दिवसांमध्ये महापालिकेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल माने यांनी दिला आहे. राजीवनगर जुना कुप्पाड रोड येथे आज दुपारी भीषण आग लागल्या झाली. एक या नागरी वस्तीमध्ये एक स्क्रॅपचं गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमुळं या भागामध्ये मोठी आग लागली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण गेली अनेक वर्ष झाली इथल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचं गोडाऊन आपण हलवलं पाहिजे. तरी आमच्या सर्व या नागरिकांच्या वतीनं आमची मागणी आहे की हे गोडाऊन येथं नेऊन त्वरित हलवण्यात यावं. व आम्ही रीतसर इथल्या सर्व नागरिकांना घेऊन आता आम्ही पोलीस कंप्लेंट करणारच आहे. आणि गोडाऊन जर हलवण्यात आलं नाही तर इथून पुढची नागरिकांच्या दृष्टीने आम्ही घेऊन त्या ठिकाणी महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसंच धरणे आंदोलन करण्यात येईल. हे गोडाऊन 8 दिवसाच्या आत महापालिकेने जमीनदोस्त करावं. इथल्या नागरिकांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत. ही समस्त या राजीवनगर या भागातील नागरिकांच्या वतीनं मी मागणी करत आहे. आज दुपारी साधारण 1 च्या दरम्यान सांगलीमध्ये मंगळवार बाजार या ठिकाणी असणाऱ्या स्क्रॅपच्या दुकानाला अचानकपणे आग लागलेली होती. सदरचा जो गाळा दुकान आहे ते तुकाराम पवार या नावाचे व्यक्तीचं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक, बाकीचं अन्य मटेरियल, जळाऊ मटेरियल, ऑइल, तसेच अन्य स्क्रॅप वगैरे बरंचसं मटेरियल त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे. अचानकपणे आग लागल्यामुळं आगीचं स्वरूप मोठं होतं. आगीचं स्वरूप बघता आम्ही या ठिकाणी आमच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घेऊन या ठिकाणी सत्वर हजर झालेलो आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. या आगीमध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत न होऊ देता सदर आगीवर आम्ही नियंत्रण मिळवलेलं आहे. आमच्या बाजूला गोडवा नाही मोठं. तिथं काय पण लाकडाचा गोडवा नाही, वायरे काय पण टाकलेले असतात. त्यांच्यामुळे आमच्या घरात लय नुकसान झाले. लहान लहान मुलं असतात आमच्या घरात, आम्ही कामाला जाते दिवसभर. आज घरात त्यामुळे एवढं नुकसान झालेलं, आमचं लय नुकसान झालं. ते गोडवे हलवायला पाहिजे बघा. कधी लागल्या? तासाभरातच लागल्या. 10-15 मिनिटं लागलं खरं. एवढं मोठं आग लागल्या. लहान लहान मुलं असतात आमच्या घरात, आम्ही कामाला जातोय. जीव गेला सगळ्यांचा. आमच्या सगळ्या जीव 20 वर्ष झाले. तर त्यांचं सगळं आम्ही हलवा हलवा म्हणजे त्यांनी हलवायला तयार नाही. तिथं हलवायला पाहिजे. चार दिवस वास येत होती. एवढा त्रास झाला मला. कुत्रा लहान मुलांच्या राहत्या. कुत्रा काढा मेले म्हणजे काढत नाही. स्वच्छता पण ठेवत नाही. आमचं सगळं नुकसान झालं. आमच्या मालकाचं नुकसान झालं. घर मालकाचं सगळं नुकसान झालं. आमचं नुकसान भरून द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला.